Good morning, everyone. This is Dhammadeep from Officers Career Academy. Nanded, this is my small introduction. आणि रोजच्या प्रमाणे आज आपण बघणार आहोत द हिंदू न्यूजपेपरचे डेली मॉर्निंग अनालिसिस. आज तारीख आहे 17 मे, थर्सडे म्हणजे गुरुवार. ओके, तर आजच्या न्यूजपेपरमध्ये पहिलं आर्टिकल हे रुपीचं जे डिप्रिशिएशन व्हायला लागले त्यावरती आहे, ते हे आर्टिकल बघणार आहोत. पुढचं आर्टिकल आहे डेथ इन गाझा. गाझामध्ये पॅलेस्टाईन आणि इस्रायल जो कॉन्फ्लिक्ट आहे त्यावरती आर्टिकल आहे, ते बघणार आहोत आपण. अपील ग्रेमेज टू नेपाळ, प्राईम मिनिस्टर मोदी हे जे नेपाळला जाऊन आलेले आहेत याविषयी आपण मागे 2 आर्टिकल बघितले आहेत, तर सारख्या सारख्याच गोष्टी आहेत तरी आपण बघणार आहोत. पण आता हे आर्टिकल आणि हे आर्टिकल, हे दोन्ही आर्टिकल पॉलिटिकल आहेत म्हणून आपण हे बघणार नाही आहोत. पुढचं आर्टिकल एनिथिंग बट ग्रीन, तर हे नॅशनल ग्रीन पॉलिसीवरती आहे, हे आर्टिकल बघणार आहोत. ओके, तर या सुरू करूया. मग सुरू करण्या अगोदर एक कोट, यू डोंट गेट अ रिफंड ऑन द टाइम वेस्टेड. तुम्ही जो काही टाइम वेस्ट कराल त्यावरती तुम्हाला रिफंड मिळत नाही, त्यामुळं ठीक आहे, टाइम वेस्ट करत जाऊ नका, अभ्यास करा चांगला जे काही तुम्हाला करायचे ते. चला पुढे, या ऑनलाईन कोर्सेस सोबत कोणाला ऑफलाईन कोर्सेस करायचे झाले तर आपला ऍड्रेस हा मोबाईल नंबर या सर्व फॅकल्टीज तुम्ही पॉज करून वाचू शकता. ओके, तर सुरू करूया. आणि मग असे ऑनलाईन कोर्सेस आवडत असतील तर यासारखे मी दुसरे कुठले ऑनलाईन कोर्सेस करावेत हे तुम्ही कमेंट करून सांगा. त्यासोबतच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील. परत मला बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे की यूट्यूबवर फास्ट बोलावं लागतं, म्हणजे व्हिडिओची स्पीडही कमी होतं आणि जर ऐकणाऱ्याला बरं वाटतं, त्यामुळे मी फास्ट बोलायचा प्रयत्न करणार आहे. पण जर कोणाला हे फारच फास्ट वाटत असेल तर आजकाल प्रत्येक व्हिडिओ प्लेअरमध्ये किंवा ऑडिओ प्लेअरमध्ये स्पीड कमी जास्त करायची फॅसिलिटी असते, ती यूट्यूबमध्ये आहे, तर ती तुम्ही कमी जास्त करून ऐकू शकाल. ओके, तर सुरू करूया पहिला आर्टिकल, रुपी राऊट ऑन द इंडियन करन्सी स्लाइड. तर बघा, सध्या इंडियन रुपीचं डिप्रिशिएशन जे व्हायला लागलं आहे, अगोदर $1 66-66 येत असेल तो आता 67-68 होऊन 68.7 एवढा झालेला आहे मंगळवारी. ओके, तर हे जे डिप्रिशिएशन झालेलं आहे त्या हिशोबानं रुपी आपली जी आहे ती एशियामधली वन ऑफ द वर्स्ट परफॉर्मिंग करन्सीज आहे. बऱ्याच वर्स्ट परफॉर्मिंग करन्सीजपैकी एक आहे. आणि यामध्ये इंग्लिश शिकायचं म्हणलं तर नेहमी जेव्हा किंवा असं वन ऑफ द असा सेंटेन्स येत असतो तर एक आहे पैकी, तर पैकीच्या गोष्टी प्लुरलमध्ये येत असतात. वन ऑफ द वर्स्ट परफॉर्मिंग एशियन करन्सीज, करन्सीजपैकी एक आहे रुपी वर्स्ट परफॉर्म करणारी. याला कारणं काय काय, तर क्रूड ऑइल प्राइसेसची किमती जी वाढलेल्या आहेत ते एक कारण आहे. आणि क्रूड ऑइल प्राइसेस का वाढत आहेत, तर वेस्ट एशियामध्ये जिओपॉलिटिकल टेन्शन्स वाढत आहेत, परत ग्लोबली क्रूड प्राइसेसची सप्लाय कमी होत आहे, त्यामुळं रुपी चं डिप्रिशिएशन होत आहे आणि ट्रेड बॅलन्स हे आपला डिस्टॉर्ट झाला आहे. ट्रेड बॅलन्स काय ते पुढं बघूयाच आपण. आता यासोबतच USA जे इराण न्यूक्लिअर डीलमधून माघार घेतलेली आहे किंवा हात काढून घेतलेला आहे त्याचा यावर परिणाम होणार आहे. परत ओपेक कंट्रीची जी 22 जूनला मीटिंग होणार आहे त्यावरूनही यापुढे ऑइल प्राइसेस कसे राहणार आहे तो ट्रेंड ठरणार आहे. आपण जे ट्रेड बॅलन्स म्हटलं होतं त्यावरती बघू. ट्रेड बॅलन्स, ट्रेडमध्ये काय आहे तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. इंडियाचा ट्रेडचा डेफिसिट आहे, डेफिसिट आहे म्हणजे आपण एक्सपोर्ट कमी करतो आणि इम्पोर्ट जास्त करतो, विकत गोष्टी जास्त घेतो आणि एक्सपोर्ट कमी करतो, याला म्हणतात डेफिसिट. हे जर उलट असलं असतं त्याला म्हटलं असतं सरप्लस. सरप्लस कसं, जर आपला एक्सपोर्ट जास्त असला असता आणि इम्पोर्ट कमी असला असता, पण आपला काय आहे इम्पोर्ट जास्त आहे आणि एक्सपोर्ट कमी आहे. पण जो काही एक्सपोर्ट आहे त्यातही उलट एक्सपोर्ट स्टम्बलिंग होत आहे, कमी होत आहे म्हणे. बघा, ॲक्च्युली जर $1 किंमत अगोदर 65 होती ती आता 68 होत असेल, म्हणजे डॉलरवाल्या माणसाला त्यानं $1 घेतलं दिला तर त्याला 68 रुपये भेटायला लागले, म्हणजे एक म्हणजे त्याच्या डॉलरची किंमत जास्त आहे. तर त्यानं काय करावं, इंडियामधल्या वस्तू आता उलट जास्त घ्याव्यात, कारण आधी त्याला 65 रुपयाच्याच वस्तू भेटत होती, आता 68 रुपयाच्या वस्तू भेटतील. पण तरीसुद्धा म्हणजे असं डिप्रिशिएशन झालं की एक्सपोर्टरला फायदा असतो, कारण जनरली एक्सपोर्ट जास्त होत असतो, पैशाची अशी किंमत कमी झाली, रुपयाची किंमत कमी झाली, डोमेस्टिक करन्सीची किंमत कमी झाली की एक्सपोर्ट जास्त वाढत असतो. पण ह्यावेळी रुपीचं डिप्रिशिएशन होऊ नये, उलट एक्सपोर्ट कमी होत आहे, मग हे जरा न समजणारा कोड आहे असं म्हटल्या चालेल. परत ते कुठून कमी होत आहे एक्सपोर्ट, तर इम्प्लॉयमेंट इंटेन्सिव्ह सेक्टर, ज्या सेक्टर्समध्ये इम्प्लॉयमेंट जास्त आहे त्याही सेक्टरमधून एक्सपोर्ट कमी होत आहे. आणि हे फार वाईट आहे. बघा,
जिथं इम्प्लॉयमेंट जास्त आहे अशा सेक्टरमधूनही जर एक्सपोर्ट होत नसेल म्हणजे तिथल्या गोष्टी कोणी विकत घेत नसतील तर ते सेक्टर्स बंद पडू शकतात. ते सेक्टर्स बंद पडले म्हणजे तिथं जे जास्तीत जास्त लोक इम्प्लॉयमेंट मध्ये आहेत ते बेरोजगार होऊ शकतात. मग असे कोणकोणते इम्प्लॉयमेंट इंटेन्सिव्ह सेक्टर आहेत, रेडीमेड गार्मेंट्स म्हणजे रेडीमेड कपड्यांचं कपड्यांचे सेक्टर, त्यावर त्यासोबत जेम्स अँड ज्वेलरीजचं सेक्टर, याच्यातून काय व्हायला लागलं एक्सपोर्ट कमी व्हायला लागलं. आणि त्या हिशोबानं ट्रेड डेफिसिट किती झाला एप्रिल मधला 13.7 बिलियन, बऱ्यापैकी 13 बिलियन एवढा जवळपास 13 बिलियन डॉलर्स असा जवळपास आकडा ठेवला तरी लक्षात पुरेसं आहे. ट्रेड डेफिसिट, डेफिसिट म्हणजे किती, हे इम्पोर्ट मायनस एक्सपोर्ट आहे कारण डेफिसिट आहे म्हणून. इम्पोर्ट मायनस एक्सपोर्ट, जर सरप्लस असला असता तर एक्सपोर्ट जास्त असला असता, मग एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट असला असता. पण इंडियाचा डेफिसिट आहे दरवेळी, त्यामुळे काय आहे इम्पोर्ट मायनस एक्सपोर्ट. तर ते सध्याला किती आहे, आपण जेवढं एक्सपोर्ट करतो त्याच्यापेक्षा जास्त 13.7 बिलियन डॉलर्स एवढं जास्त इम्पोर्ट करायला लागलो. त्यातलं जास्त ते हा आकडा जास्त वाढला कशावरून, तर ऑइल आणि पेट्रोलियम प्राइसेसची किंमत वाढली यावरून. का, कारण अगोदर आपण समजा 100 गोष्टी विकत घेत असू ऑइलच्या, तर आताही 100च घ्यायला लागलो, पण त्याच्या किमती वाढल्यामुळे त्याची किंमत वाढली जनरली. ओके, तर असा किमतीचा फरक पडत असतो. आणि आपल्याला जे इम्पोर्टद्वारे ऑइल लागत असतं त्याचा आकडा किती आहे तेही जवळपास, हे किती पर्सेंटनी वाढले अशा गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही, पण जनरली दरवेळी आपल्याला ऑइल आणि पेट्रोलियम प्रोडक्ट्स किती किमतीचे लागत असतात, तर त्याची व्हॅल्यू आहे 10.4 बिलियन डॉलर्स. म्हणजे जेवढं ट्रेड डेफिसिट आहे तेवढंच जवळपास आपलं ऑइल अँड पेट्रोलियमचं इम्पोर्ट बिल आहे. ओके, यासोबतच आता युएसएची मॉनिटरी टाइटनिंग पॉलिसी आहे त्याचाही परिणाम होणार आहे आपल्या रुपी डिप्रिसिएशन वरती. कारण अगोदर युएसएचं फेडरल रिझर्व्ह म्हणजे इंडियाची जशी आरबीआय आहे सेंट्रल बँक, तसं युएसएच्या सेंट्रल बँकला फेडरल रिझर्व्ह म्हणतात. आणि त्यांनी अगोदर रेट्स फारच कमी ठेवले होते, म्हणजे तिथं काय होत होतं, फारच स्वस्तामध्ये लोन भेटत होतं. का ते स्वस्तात एवढं लोन देत होते, कारण तिथली इकॉनॉमी फार स्लो ग्रो करत होती, म्हणून तिथल्या फेडरल रिझर्व्हला वाटत होतं की आपण जेवढं स्वस्तामध्ये लोन देऊ तेवढं इथले बिझनेसमॅन ते स्वस्तामधलं लोन घेऊन आपल्या देशामध्ये इन्व्हेस्ट करतील आणि ग्रोथ होईल आपल्या देशाची. पण झालं उलटच, तिथून स्वस्तामध्ये पैसे घेऊन ते लोक इंडिया चायनामध्ये अशा डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये येत होते आणि इकडच्या फायनान्स मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत होते. पण आता फेडरल रिझर्व्हने हळूहळू हा रेट वाढवायला सुरुवात केलेली आहे, आणि वाढवायला सुरुवात केल्यामुळं बऱ्याच लोकांनी काय केले, अमेरिकेच्या त्यांचे जे पैसे गुंतवलेले होते फायनान्शियल मार्केटमध्ये इंडिया चायनाचे, ते काढून घेऊन गेलेले आहेत. आणि काढून घेऊन गेल्यामुळं ईल्ड वाढलेली आहे तुफान. आता ईल्ड काय असतं बघा, बॉन्डची ईल्ड असते, म्हणजे अगोदर 100 रुपयाला बॉन्ड घेतला त्याच्यावर 10% इंटरेस्ट आहे, तर 10% असा ईल्ड होता. पण काय होतं लोकांना की अरे हळूहळू मला हे 100 रुपये भेटणार नाहीत अशी भीती वाटते, कारण त्यांना दरवर्षी 10 रुपीज असं इंटरेस्ट भेटल, पण हे जे प्रिन्सिपल आहे 100 रुपयाचं ते भेटल की नाही याची भीती वाटते, किंवा त्यांना पैशाची जास्त गरज असते. मग ते काय करतात, हे 100चं 90लाच विकतात. पण 90ला जे विकलं त्याला इंटरेस्ट 10% भेटणार आहे, पण याचे पर्सेंटेज किती होते, याचे पर्सेंटेज जवळपास येईल, इथून 100 मल्टिप्लाय केलं तर 9.99 काहीतरी जाईल. परत पुढच्या माणसानं ते समजा 90 डायरेक्ट 50लाच विकलं, हां 11.11 50लाच विकलं तर किती होईल, मग ते 50 वरती 10%, म्हणजे आपण परत 100 घेत काय केलं तर ते किती होऊन जाईल, 20% एवढा ईल्ड भेटत जाईल. ओके, तर अशी ईल्ड वाढत जाते. मग त्यामुळं फॉरेन पोर्टफोलिओ जे इन्व्हेस्टर्स होते त्यांनी आपल्या देशातून आकडा महत्वाचा नाही बरेच सारे रुपीज इंडियाच्या कॅपिटल मार्केटमधून काढून घेऊन ते युएसएमध्ये निघून गेले. त्यामुळे सुद्धा काय झाली, आपली रुपयाची व्हॅल्यू कमी झाली, कारण ते रुपये देऊन टाकायला लागलेत आणि डॉलर घ्यायला लागलेत, कारण डॉलरची किंमत वाढली. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की बा वाढल्यास थोडे जास्त रुपये घ्या पण आम्हाला डॉलर द्या, म्हणून रुपयाची व्हॅल्यू कमी कमी होत आहे. यासोबतच अर्जेंटिना आणि तुर्कीच्या मानाने आपला इंडिया चांगल्या पोझिशनला आहे, कॅपिटल फ्लोज जेवढे रिव्हर्सल म्हणजे त्या देशामधून जे बाहेर चाललेत
त्या बाबतीत अर्जेंटिना आणि तुर्कीच्या बाबतीत इंडियाची पोझिशन चांगली आहे, तरी सुद्धा कॉम्प्लिसंट राहायची ही वेळ नाही असं म्हणणं, कॉम्प्लिसंट म्हणजे सुस्त राहायची वेळ नाही, काहीतरी सोल्युशन काढावं लागेल. मग आता आरबीआयने याच्यावर काही सोल्युशन काढायसाठी जर इंटरेस्ट रेट्स वाढवायचा विचार केला, रेट वाढवायचा विचार केला, तर पण अडचण अशी आहे की कोर इन्फ्लेशन वाढत आहे आणि त्यासोबत सेंट्रल गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटचा प्लान असतो की रेट वरच्यावर कमी व्हावेत. कोर इन्फ्लेशन जास्त असलं तर आरबीआयला रेट कमी करावे वाटतात, कारण इन्फ्लेशन जास्त आहे म्हणजे लोकांकडे पैसे जास्त आहेत, ते बोली लवलवू गोष्टी विकत घ्यायला लागलेत. तू 100 घेत असेल तर मी 150 घेतो, 150 घेत असेल म्हणजे 5000 चा लाकडा, पण तू 100 घेत असेल तर मी 110 घेतो, दुसरा तिसरा म्हणेल मी 120 घेतो, म्हणजे काय व्हायला लागले, इन्फ्लेशन वाढायला लागले. मग याचा अर्थ लोकांकडे पैसे जास्त आहेत, ते पैसे कमी करायसाठी आरबीआय काय करेल, इंटरेस्ट रेट कमी करेल, हे करू शकतं. पण गव्हर्नमेंटला प्लान काय राहते की अहो असं लोक जास्तीत जास्त विकत घेऊ द्या, म्हणजे काय होईल, ग्रोथ वाढेल. म्हणजे बघा हे दोन विरुद्धार्थी असतात. आता अशा वेळी आरबीआय एका संभ्रमात असेल की काय सोल्युशन घ्यावं. त्यामुळे परत दुसरे जे काही पॉलिसी मेकर्स आहेत, सगळेच पॉलिसी मेकर भारताचे, त्यांना 2013 वेळी फार सोयी टेपर टॅन्ट्रममुळं, म्हणजे USA कमी इंटरेस्ट असलेल्या पॉलिसीमुळं USA मधला बराच पैसा फॉरेन पोर्टफोलिओज यांनी इंडियामध्ये इन्व्हेस्ट केला होता, पण ते आता वापस पैसे घेऊन जायला लागलेत, म्हणून आता दुसरे सोल्युशन्स काढायला पाहिजेत. कोणकोणते सोल्युशन असू शकतात, तर GST रिफंड जे आहेत ते स्विफ्टपणे म्हणजे लवकरात लवकर परत करण्यासाठी जे काहीतरी फॅसिलिटेशन करावं लागतं, परत डेव्हलपमेंट वर्ल्ड सोबत टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स जे आहेत त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करायचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यासोबतच आपलं एनर्जी बास्केट जे आहे, जे आपण फक्त ऑइल आणि पेट्रोलियमवरच डिपेंडंट राहायला लागलो, त्याच्यामुळं तिकडं किंमत वाढली की आपल्याला अडचण यायला लागली, ते अडचण येऊ नये म्हणून काहीतरी डायव्हर्सिफाय करायला पाहिजे. म्हणजे दुसरीकडून कुठं किंवा दुसऱ्या कुठल्या ऑइलवरती किंवा दुसऱ्या कुठल्या एनर्जीवरती आपण अवलंबून राहू शकतो का हे बघायला पाहिजे. ओके, चला पुढचं आर्टिकल आहे, डेथ इन गाझा. गाझा कुठे आहे? गाझा म्हणजे इंडिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, सिरिया, तुर्की. तुर्कीच्या खाली सिरिया, सिरियाच्या खाली लेबनॉन, लेबनॉन, जॉर्डनच्या वेस्टला इस्रायल आणि पॅलेस्टाईन. इस्रायल आणि पॅलेस्टाईन, तर इस्रायल एक कंट्री आहे, पॅलेस्टाईनला आणखी मान्यता नाही आहे युनायटेड नेशन्सद्वारे किंवा सगळ्या जगातल्या. तर त्यामध्ये आता हे पॅलेस्टाईन, इस्रायल, आणखी जरा आपण झूम इन केलं तर हे जस्ट अ मिनिट झूम इन केलं, हा इस्रायल आणि मग गाझा काय, तर पॅलेस्टाईन दोन तुकड्यामध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. एक गाझा स्ट्रीप जी मेडिटेरियन सीला लागून आहे, मेडिटेरियन सीला आणि इजिप्तच्या सिनाई पेनन्सुलाला. इथं कोणता पेनन्सुला आहे? सिनाई पेनन्सुला, तो इजिप्तच्या अखत्यारीत येतो. आणि इजिप्त असा कंट्री आहे जो दोन खंडामध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, एक आफ्रिका खंड आणि एशिया खंड. ओके, तर इस्रायल, इस्रायल हा सर्व इस्रायल, पण पॅलेस्टाईन जे आहे, पॅलेस्टाईन ही गाझा स्ट्रीप आणि ही वेस्ट बँक, त्याला वेस्ट बँक का म्हणतात, कारण इथं ही जॉर्डन रिव्हर आहे, त्या जॉर्डन रिव्हर वरती हा डेड सी, त्या जॉर्डन रिव्हरच्या वेस्टला आहे म्हणून त्याला म्हणतात वेस्ट बँक. तर त्याच्या गाझा स्ट्रीप मध्ये, पॅलेस्टाईनच्या गाझा स्ट्रीप मध्ये सध्या व्हायलन्स चालू आहे, त्यावरती आर्टिकल दिलेलं आहे. तर बघू, तर लक्षात ठेवा, हे बघताना इस्रायल तर हा मुद्दा कशावरून चाललाय, हे जेरुसलेम, ही जेरुसलेम ऍक्च्युली, आता थोडं पुढं गेलात तर एक मॅप दाखवतो तुम्हाला, हा इतिहासात असं सांगल्या जाते की हा पूर्ण पूर्वी पॅलेस्टाईन होता. आणि इस्रायलची मिथॉलॉजिकल स्टोरी आहे की हा इथला जो लँड होता तो इस्रायलच्या देवानी, इस्रायलच्या लोकांना, ज्यू लोकांना तो दिलेला होता. पण एक दुसऱ्या वर्ल्ड वॉर पर्यंत ज्यू लोक हे जगभर पसरलेले होते, पण दुसऱ्या वर्ल्ड वॉर मध्ये त्यांना बराच त्रास झाला, म्हणून मग त्यांनी ठरवलं की आपला स्वतःचा एक राष्ट्र असायला पाहिजे. आणि मग ते इकडं मास मायग्रेशन करायला लागले आणि मग हळूहळू इथं त्यांच्या सेटलमेंट तयार झाल्या. ते बघा व्हाईट कलरचे आहेत, त्या ज्यूइश सेटलमेंट होत्या, ज्यूइश सेटलमेंट होत्या हे जवळपास 1946 पर्यंत. पण हळूहळू त्यांची पॉप्युलेशन एवढी वाढली आणि युनायटेड नेशननी जो पार्टिशन प्लान केला त्यामध्ये जे नवीन आले ज्यू लोक त्यांना जास्त लँड दिला गेला आणि जे ऑलरेडी पॅलेस्टाईन लोक होते त्यांना कमी राहिला. आणि ते तुकड्या तुकड्याने राहिला, ही गाझा स्ट्रीप राहिली आणि ही वेस्ट बँक राहिली. तेही परत मग त्या दोघांमध्ये वार होत राहिले आणि ह्या इस्लामिक कंट्री असल्यामुळं अरबच्या वेगवेगळ्या कंट्री यांना सपोर्ट करत होत्या, पण त्यांचे दोन तीन वॉरही झाले
ते वारचा परिणाम असा होत होत गेला की दरवेळी इस्रायल जिंकत आली वारमध्ये, आणि मग पॅलेस्टाईनचं क्षेत्र कमी होत होत हे पॅलेस्टाईन उरलेलं आहे आता गाझा, आणि वेस्ट बँक मध्ये असे तुकड्या तुकड्यांनी वाढलेलं आहे, कारण वेस्ट बँक मध्ये सुद्धा इस्रायल ज्यूश लोकांच्या सेटलमेंट झालेले आहे. तर इथं जे जेरुसलेम आहे, आता जेरुसलेम हे पॅलेस्टाईनची कॅपिटल म्हणून क्लेम केली गेली होती. सध्या त्यांची कॅपिटल रामल्ला अशी आहे, सध्या पॅलेस्टाईनची कॅपिटल रामल्ला आहे, पण जेरुसलेमची जी ओल्ड सिटी म्हणायची ती पॅलेस्टाईनची कॅपिटल असं म्हटलं जायचे. मग इस्रायलची कॅपिटल कोणती होती, इस्रायलची कॅपिटल टेल अविव याफो ही अशी होती, पण इस्रायलनं डिक्लेअर केलं की नाही नाही आम्हाला जेरुसलेमच काय पाहिजे कॅपिटल म्हणून पाहिजे, आणि दुसऱ्या कुठल्याच कंट्रीनं सपोर्ट न करता युएसएनं युनिलॅटरली सपोर्ट केला की हा आम्हाला मान्य आहे जेरुसलेम ही इस्रायलची कॅपिटल असेल. पण ऑलरेडी आता हे तर आहे वेस्ट बँकच्या क्षेत्रात, म्हणजे ऍक्च्युली ते बॉर्डर आहे, कारण जेरुसलेम मध्येच अर्धा तुकडा तिथे वॉल आहे भली मोठी, तर अर्धा तुकडा पॅलेस्टाईन मध्ये आहे आणि अर्धा इस्रायल मध्ये आहे, आणि त्यातला ईस्ट जेरुसलेम म्हणतात. बघा आता लक्षात येईल तुम्हाला हे आसाम मध्ये पार्ट गेलाय आणि इथे जेरुसलेमच्या टोकावर आहे त्याचा ईस्ट पार्ट, ईस्ट पार्ट हा पॅलेस्टाईन मध्ये आहे आणि वेस्टर्न पार्ट हा इस्रायल मध्ये. तर ईस्ट जेरुसलेम ही ईस्ट जेरुसलेम ओल्ड सिटी अशा दोन्ही नाव आहेत त्याला, तर ही पॅलेस्टाईनची कॅपिटल असं पॅलेस्टाईन क्लेम करायचा. पण आता इस्रायलचं म्हणणं आहे की सगळी पॅलेस्टाईन सगळा पॅलेस्टाईन ही आमचीच कॅपिटल आहे, त्यावरून हा वॉर चाल. आता हे डिक्लेअर केलं इस्रायलनं, असं डिक्लेअर केलं युएसएनं, ते मान्य केलं, आणि युएसएनं त्यांची एम्बॅसी जी अगोदर टेल अवी व्यापवला होती ती नेऊन आता इस्रायलला ओपन करायचं ठरवलं. म्हणजे हे विनाकारण भांडण नोकरवून आहे पण आता केलंय, आणि याचा अमेरिकेच्या मित्रपक्ष मित्र राष्ट्रांनी सपोर्ट केलेला नाही. मग आता ही जी इनॉग्रेशन केली, तर याचं इनॉग्रेशन हे जेरेड कुश्नेर हे मिस्टर ट्रम्पचे सन इन लॉ आहेत, या जेरेड कुश्नेरनी याचं ओपनिंग केलेलं आहे, आणि हे ओपनिंग करायला लागलेत म्हणून मग काय करणार गाझा स्ट्रीपमधल्या लोकांनी याचा विरोध करायचा ठरवला. त्याचा विरोध करायला म्हणून आंदोलन केलं, तर त्या आंदोलनामध्ये इस्रायल शस्त्रांनी त्याचा प्रतिकारच करते, आणि जवळपास 60 लोक त्यात वारले गेले, आणि हा दिवस होता 70वी आणीस्वरी नकबा या नकबाची. नकबा हे महत्वाचं कन्सेप्ट आहे. नकबा म्हणजे काय होतं, 1948 पॅलेस्टाईनला त्यांच्या घरामधून हजारोच्या लोकांनी, म्हणजे आता या हंड्रेड्स ऑफ थाउजंड म्हणजे लाखोच्या आकड्यांमध्ये त्यांच्या घरातून त्यांना आकलून लावलं, त्या दिवसाला ते नकमा म्हणून सेलिब्रेट करतात. तर त्याच्या 70व्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी काय झालेलं आहे, इस्रायलनी जेरुसलेममध्ये युएसएची एम्बॅसी ओपन केलेली आहे. मग आता यावरून दिसतं की आता 60 लोक मेले, परत यांचं आंदोलन आहे लक्ष दिल्या जात नाही, यावरून दिसतं की टेल अवी म्हणजे इस्रायल आणि बाकीची इंटरनॅशनल कम्युनिटी ही पॅलेस्टाईन लोकांच्या जीवाची किती कमी काळजी करते असं यावरून दिसते. त्यासोबतच प्राईम मिनिस्टर बेंजामिन नेतान्याहू, इस्रायलचे प्राईम मिनिस्टर बेंजामिन नेतान्याहू यांनी हे एम्बॅसी ओपनिंगच्या वेळी कुठलाही रिमोर्स, म्हणजे कुठलाही त्याला काय म्हणता येईल रिमोर्स, मराठी शब्द आता मला आठवत नाहीये, तो दाखवला नाही, म्हणजे हळहळ व्यक्त केलेली नाही. परत उलट जेरेड कुश्नर यांचं म्हणणं आहे की जे काही आंदोलन करतायत ते कुठल्याच पीस प्रोसेसला मदत करत नाहीत, उलट ते गोंधळच घालत आहेत असं म्हणणं. तर मग याचं आता सोल्युशन काय करायला पाहिजे, तर इंटरनॅशनल कम्युनिटीनं सायलेंट न राहता एक इन्क्वायरी कमिशन नेमायला पाहिजे, मिनिमम ॲटलिस्ट इन्क्वायरी कमिशन नेमायला पाहिजे. ह्या गाझा बॉर्डरवरती सध्याचे 60 जीवांचा लॉस झालेला आहे त्या बाबतीत तरी, आणि त्याशिवाय सुद्धा हे जे काही स्टेटस को आहे तो दूर करायचा प्रयत्न करायला पाहिजे, की त्या स्टेटस को मध्ये इस्रायली ऑक्युपेशन आहे वेस्ट बँक आणि ईस्ट जेरुसलेमचं, त्यासोबतचं गाझाचं ब्लॉकेड आहे. ब्लॉकेड म्हणजे काय बघा सांगतो तुम्हाला, हा की आता इथं गाझा स्ट्रीप आहे आणि इस्रायल तर आजूबाजून आहे, तर आता गाझाच्या लोकांना सी मधून काही अन्नधान्य यायचं असेल, काही त्यांच्या गरजेच्या गोष्टी यायच्या असतील, तर इस्रायल काय करतं त्यांचं नेव्हल फोर्स असं सगळ्या बाजूनं लावून टाकतं, त्यामुळं गाझा त्या लोकांना काहीच भेटू नये. तर हे असं नाही व्हायला पाहिजे, त्यांच्या जीवाची काळजी केल्या गेली पाहिजे. किती पॉप्युलेशन आहे सध्या, तर वेस्ट बँकमध्ये पॉप्युलेशन जवळपास 25 लाख एवढं पॉप्युलेशन आहे, 25 लाख पॅलेस्टाईन आहे,
त्याच्यात मग 2.5 लाख इस्रायली जाऊन राहिलेले आहेत आणि परत 2.5 लाख इस्रायली फोर्सेस सुद्धा आहेत या वेस्ट बँक मध्ये. ओके चला पुढे. पिलग्रिमेज टू नेपाळ हे आर्टिकल आपण बऱ्यापैकी बघितलेलंच आहे. हे मोदींची स्टाईल आहे, जिथे गेले की ते वाजवत राहतात. ठीक आहे, नेपाळचं इम्पॉर्टन्स, मोदीज फर्स्ट डेस्टिनेशन. ठीक आहे, आता नेबरहुड फर्स्ट पॉलिसी, आता हे अशा नाव की वर्ड्स आणि की फ्रेजेस लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेबरहुड फर्स्ट पॉलिसी जी इंडियाची आहे, याला ध्यानात घेऊन मोदींनी काय केलं होतं, ऑगस्ट 2014 नेपाळला व्हिजिट दिली होती. याच्या आधीची व्हिजिट डायरेक्ट 1997 होती, त्यानंतर ही व्हिजिट ऑगस्टला दिली, त्यामुळे हे चांगलंच केलं. मग 1997 ते 2014 पर्यंत व्हिजिट का झाले नव्हत्या, कारण त्या सगळ्या काळामध्ये काय चाललं होतं, बऱ्याच वेळाला नेपाळ हा माओइस्ट इन्सर्जन्सी म्हणजे माओइस्ट नक्सलाइट लोकांच्या आतंकाखाली होता 1990 ते 2005. मग 2005 इंडियाच्याच प्रयत्नांनी तिथं पीस प्रोसेस चालू होती, म्हणजे इंडिया त्यामध्ये मध्यस्थी करून, आणि मग 2008 न्यू कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्टिंगचं एक्सरसाइज तिथं चालू होतं. आणि या सगळ्या काळामध्ये 1997 ते 2014 या काळामध्ये त्यांचा प्रत्येक प्राईम मिनिस्टर इंडियाला भेटत गेला, एकदा नाही तर बऱ्याच वेळेला. त्यामुळे हळूहळू वातावरण असं झालं की अरे नेपाळचेच डिग्निटरीज इंडियाला जातात, इंडियाचं कोणी येत नाही, म्हणजे इंडियाच्या फॉरेन पॉलिसीमध्ये नेपाळला एवढं काही महत्व नाही असं त्यातल्या लोकांना वाटत होतं. पण 2014 मोदी तिकडे गेल्यामुळं हे काही परसेप्शन जे होतं ते परसेप्शन दूर झालं. मग तिथं जाऊन मोदींनी त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये भाषण दिलं आणि चांगलं भाषण दिलं की रिलेशन इम्प्रूव्ह व्हावेत, त्यांना ज्या ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या, नेपाळची सॉव्हरनिटी रिस्पेक्ट केल्या जाईल म्हणले, 1950 फ्रेंडशिप ट्रीटी नेपाळच्या लोकांच्या म्हणण्यानुसार रिवाईज करण्याचा प्लॅन केला, परत नेपाळच्या कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्टिंग पॉलिसीमध्येही एनकरेजमेंट ऑफर करायचा प्लॅन केला. आणि हे करताना त्यांनी काळजी घेतली की बाबा कुठलंही सजेशन देऊ नये, हे फार चांगली गोष्ट होती. त्यासोबतच पॉवर परचेसेससाठी नेपाळला जनरस टर्म्सची ऑफर केली, $1 billion लाईन ऑफ क्रेडिटही ऑफर केली. त्यासोबतच हिट कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट, हिट म्हणजे हायवेज, इन्फॉर्मेशन वेज आणि ट्रान्समिशन वेज, तर हेही प्रोजेक्ट डिक्लेअर केले क्लिअर टाइमलाईन सोबत. त्यामुळं आता इंडिया नेपाळमध्ये नेपाळच्या रिलेशनमध्ये एक नवीन चॅप्टर ओपन झालाय असं म्हटल्या जाऊ लागलंय. पण ऑगस्ट संपला, ऑगस्ट झाला की लगेच 2-3 महिन्यांनी सार्कची समिट आली. सार्कच्या समिटला जेव्हा मात्र मोदी गेले तेव्हा त्यांचा प्लान होता की जनकपूरला भेट द्यावी, लुंबिनीला भेट द्यावी आणि मुक्तीनाथला भेट द्यावी. पण त्यावेळी मात्र नेपाळमधलं वातावरण इंडियाच्या बाजूनं नव्हतं, मग ठरलं असं की बाबा फक्त काठमांडूला भेट द्यावी. मग याचं कारण नेपाळने सांगताना सेक्युरिटी आणि लॉजिस्टिकल डिफिकल्टीज सांगितल्या होत्या. सेक्युरिटी आणि बाबा तिथं भेटी देण्याकरता ज्या सोयी सुविधा कराव्या लागतात, जी प्लॅनिंग करावी लागते, ती प्लॅनिंग नाही असं कारण सांगितलं होतं. पण खरं कारण होतं त्यावेळचं नेपाळचं कॉन्स्टिट्यूशन हे फायनल होण्याच्या मार्गावर आलं होतं. आणि मग जर मोदींनी जनकपूर आणि लुंबिनीला भेट दिली असती तर ते दोन्ही स्थानं हे नेपाळ इंडिया नेपाळच्या बॉर्डरवरच आहेत, आणि तिथं जाऊन त्यांनी जर सभा घेतली असती तर काय झालं असतं की त्याचा पॉलिटिकली नेपाळला प्रॉब्लेम झाला असता असं त्यांचं म्हणणं होतं. ओके, कारण त्याच्या आधी मोदी जेव्हा गेले ऑगस्टला जाताना सगळं चांगलं बोलले, पण त्याच्यानंतर जेव्हा गेले होते त्यावेळी मात्र भाषण देताना त्यांनी सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्टिंग ही हे करताना कन्सेन्सस बिल्ड व्हायला पाहिजे, जर सगळ्या नेपाळी लोकांच्या अस्पिरेशन फुलफिल व्हायचे असतील तर. मग आता हे सांगणं म्हणजे नेपाळच्या पॉलिटिशियन्सला तत्व विचारवंतांना वाटलं की हे म्हणजे विनाकारण दिलेलं ॲडवाईस आहे, आणि त्यासोबतच नेपाळच्या इंटरनल अफेअर्समध्ये लुडबुड केल्यासारखं आहे. का? कारण नेपाळचं जे पॉलिटिक्स बघायला गेलं तर नेपाळमध्ये हिल इलाइट्स आहेत, म्हणजे हिलच्या ज्या ट्राईब्स आहेत 52 आणि 36, ह्या जवळपास 30% आहेत, आणि ह्याच आजपर्यंत नेपाळच्या पॉलिटिकला रूल करत आलेले आहेत. त्यासोबतच नेपाळी काँग्रेस, युनियन मार्क्सिस्ट आणि लेनिनिस्ट हा पक्ष, त्यासोबत माओइस्ट, हे तिन्ही पक्षाचे जे लीडर्स आहेत ते ह्या दोन कम्युनिटीमधूनच आलेले आहेत. आणि जे दुसरे आहेत मधेसीज म्हणून, त्यांची जवळपास 35% पॉप्युलेशन आहेत, पण ते नेहमीच मार्जिनलाइज राहिलेले आहेत. ते तराई रिजनमध्ये राहतात जे इंडियाच्या बॉर्डरजवळ आहे, आणि त्यांचा रोटी बेटी व्यवहार हा इंडियाच्या लोकांसोबत होत होता.
म्हणून मग आता मोदींनी असं म्हणणं की सगळ्या लोकांसोबत तुम्ही सगळ्या लोकांच्या अस्पिरेशन फुलफिल होण्यासाठी कन्सेन्सस बिल्ड करा, म्हणजे कदाचित ह्या मधेशी लोकांचा सपोर्ट करून ते बोलले असं नेपाळी लोकांना वाटलं, त्यामुळे त्यांचं म्हणणं की नेपाळच्या इंटरनल मॅटरमध्ये तुम्ही लुडबुड करताय असं त्यावेळी म्हणणं. परत काय असतं, नेपाळचं नॅशनलिझम जे जेव्हा जेव्हा ते उकरून काढतात त्यांचं नॅशनलिझम म्हणजे हे अँटी नॅशनलिझम असतं, कारण या डेमोक्रेसीच्या अगोदर तिथं जेव्हा मोनार्की होती तेव्हा तिथला किंग सुद्धा काय करायचे, स्वतःला नॅशनलिस्ट म्हणून घेताना एनसी म्हणजे नेपाळी काँग्रेसचा विरोध करायचे की हे नॅशनलिस्ट नाही. मग आता हळूहळू मोनार्की गेली आणि डेमोक्रेसी आली, पण तरी सुद्धा ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड, ओल्ड हॅबिट्स काय एवढ्या लवकर मरत नाही. परत 2013 इलेक्शन नंतर जेव्हा एनसी आणि यूएमएलचं कोएलेशन गव्हर्नमेंट तयार झालं होतं त्याच्यामध्ये प्लॅनिंग अशी झाली होती की एनसीचे जे लीडर होते सुशील कोयराला ते म्हणाले होते यूएमएलच्या लीडरला मिस्टर ओलीला की बा सुरू पहिल्यांदा मी प्राईम मिनिस्टर बनतो आणि मग कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट झालं, कॉन्स्टिट्यूशन डिक्लेअर झालं, प्रमुलगेट झालं की तुम्ही प्राईम मिनिस्टर बना. त्यामुळे ह्या मिस्टर ओलींना गडबड होती की बा लवकर कॉन्स्टिट्यूशन प्रमुलगेट व्हावं जेणेकरून त्यांना प्राईम मिनिस्टर बनवता येईल. पण मोदी तिथं जाऊन सांगतात की बाबा सगळ्या कम्युनिटीचा कन्सेन्सस घ्या, म्हणजे मग ह्यांच्यासाठी ती अडचण होईल की परत कॉन्स्टिट्यूशन डिक्लेअर करायला वेळ होईल आणि ते त्यांना नको होतं. पण त्यामुळं मोदींना विरोध केला गेला नॅशनलिझमच्या नावाखाली, नेपाळी नॅशनलिझमच्या नावाखाली. पण लकीली 2015 ही डेट लक्षात ठेवायची, महिना 2015 ला काय झालं, नेपाळचं कॉन्स्टिट्यूशन डिक्लेअर झालं आणि त्याच्यानंतर मग डिक्लेअर झाल्यामुळं आता मधेशी कम्युनिटीजमध्ये त्यांच्या इच्छेनुसार कॉन्स्टिट्यूशन तयार झाल्याने म्हणून त्यांनी आंदोलन केलं, त्याच्यामध्ये 45 जीव मारले गेले. आता याचा सपोर्ट करा म्हणून इंडियाद्वारे इकॉनॉमिक ब्लॉकेड तयार केलं असं नेपाळच्या लोकांना वाटायला लागलं. इकॉनॉमिक ब्लॉकेडद्वारे त्यांना ज्या गरजेच्या गोष्टी पेट्रोल डिझेल लिक्विड पॉईंट पेट्रोलियम लागत होतं, मेडिकल सप्लाईज लागत होते, ते आता तिथं नेपाळ हा लँडलॉक कंट्री आहे, त्यांना दुसरीकडून कुठून रस्ताच नाही, इंडियामधूनच जावं लागल, त्यामुळे ते अडचणीत आणल्या गेलं असं त्यांना वाटू लागलं. त्यांच्यामुळेही इंडियाच्या लोकांविषयी त्यांच्या मनात कटुता निर्माण झाली. ओके, तर पण हळूहळू काय झालं की मिस्टर ओली चांगल्या पद्धतीने मिस्टर ओलीच निवडून आले आणि मग कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटही केली आणि मग आता त्यांना वाटलं की बाबा आता मी जे काही 2017 कॉन्स्टिट्यूशन प्रमुलगेट नंतर 2017 इलेक्शन झालं त्याच्या नॅशनल पार्लमेंटमध्येही मिस्टर ओलीला चांगले वोट्स मिळाले, त्यांच्या 7 जे प्रोव्हिन्शियल असेंब्लीज तयार केल्या त्याच्यामध्ये चांगले मिळाले आणि लोकल बॉडीजही मिळाले. मग त्यांना वाटले की आता इंडियाचे रिलेशन इंडियासोबतचे रिलेशन इम्प्रूव्ह करावेत म्हणून मग आणि इंडियालाही वाटलं की बाबा चायना आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट नेपाळचा देत आहे आणि मग नेपाळ चायनाची जवळीकता जास्त वाढून येते वाढली तर इंडियासाठी धोका आहे, त्यामुळे मग इंडियाचे फॉरेन मिनिस्टर सुषमा स्वराज यांनी प्रयत्न करून मिस्टर मोदींची आणि मिस्टर ओली यांची भेट करायचं ठरवलं. मिस्टर ओलींना इंडियाला बोलवलं, तेही आले कारण त्यांना आता लूज करायला काही नव्हतं कारण ते चांगल्या पद्धतीने निवडून आले होते आणि मग तेही तिकडे गेल्यानंतर त्यांनी मोदींना बोलवलं की बा तुम्ही सुद्धा नेपाळला या आणि मग तुमच्या ज्या काही अगोदरच्या भेटी राहिल्या होत्या जानकी मंदिरच्या मुक्तिपथाच्या पशुपतीनाथच्या त्या भेटायला जा. मग मोदी यावेळी गेले आणि परत मोदींनी यावेळी मान्य केले की बाबा यावेळी रोड शो न करता हेलिकॉप्टरनं जावं आणि यावेळी जाऊन जनकपूर आणि अयोध्या इंडियामध्ये जनकपूर आहे नेपाळमध्ये याची बस सर्व्हिस सुरू केली. पण आताचं जे जॉईंट स्टेटमेंट आहे ते फार शॉर्ट आहे, हा याच्यामध्ये फक्त एकच कमिटमेंट आहे की 900 मेगावॉट अरुण 3 हायड्रोपॉवर, किती मेगावॉटचं महत्वाचं नाही पण अरुण 3 हायड्रल पॉवर प्रोजेक्ट या दोघांनी त्याचं फाउंडेशन स्टोन दाखवून इनॉग्रेट केलं. त्यासोबतच 4 प्लान केले होते इंटिग्रेटेड चेक पोस्ट त्याच्यापैकी एकच मागच्या 10 वर्षामध्ये सध्या एकच फंक्शनल झालेला आहे. मग आता 2018 स्टेटमेंट बघायला गेलं तर 2018 स्टेटमेंट म्हणजे आत्ताच्या 2018 स्टेटमध्ये ठरवलंय की आपण ॲग्रिकल्चरमध्ये कोऑपरेशन करू, इनलँड वॉटर मेजमध्ये कोऑपरेशन करू, रेल्वेलाही प्रस्थापित करू रक्सॉल आणि काठमांडूमध्ये, परत रेड एअर कनेक्टिव्हिटी वाढू. पण 2014 अनाउन्समेंट काय होतं, 14 अनाउन्समेंटमध्ये होतं रेल्वे सर्व्हिसही सुरू करावं, एअरलिंक्सही सुरू करावेत, काय काय कनेक्ट करत लखनौ करत खोकराना करत परत
डेव्हलपमेंट अथॉरिटी तयार करावी, हे सगळे प्रोजेक्ट एका वर्षामध्येच कम्प्लीट करायसाठी. नेपाळ पोलीस अकॅडमी तयार करावी, परत 1 बिलियन एवढी मदत करावी नेपाळला, परत एक बुद्धिस्ट सर्किटही तयार करावं नेपाळमधल्या लुंबिनीला आणि इंडियामधल्या सारनाथ आणि बोधगयाला कनेक्ट करायला. पण आता ह्या सगळ्या अनाउन्समेंटच राहिल्या आणि आता चायना नेपाळमध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करत आहे, त्यामुळे इंडियासाठी आता जरा सिच्युएशन अवघड झालेली आहे. त्यासोबतच आता मिस्टर ओली हे नेपाळचे प्राईम मिनिस्टर, त्यांच्या प्रत्येक जॉईंट स्टेटमेंटमध्ये म्हणत असतात की इक्वॅलिटी, म्युच्युअल ट्रस्ट, रिस्पेक्ट आणि म्युच्युअल बेनिफिट या तत्वांचा विचार करून इंडियासोबतचे रिलेशन इम्प्रूव्ह करायला पाहिजे. हे जर इंडियाला करायचं असेल तर जरा चांगला वेळ द्यावा लागेल आणि मिक्स्ड सिग्नल्स असे न जाऊ देता एक सस्टेन्ड एफर्ट्स करायला पाहिजे चांगले रिलेशन्स नेपाळसोबत करायचे असतील तर. ओके ठीक आहे, पुढचं आर्टिकल एनिथिंग बट ग्रीन. यामध्ये म्हणलेलं आहे बघा नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी. तर नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीमध्ये जी सुप्रीम कोर्टाने 2011 लाफागे उमिगाम मायनिंग प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये डिक्लेअर केलं होतं की ही जी काही नॅशनल फॉरेन पॉलिसी 98 आहे त्यामधले सेक्शन 2 ऑफ फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट अंडरच परमिशन ग्रँट करायला पाहिजेत, विशेष करून कुठल्याही फॉरेस्ट लँड जर नॉन फॉरेस्ट ऍक्टिव्हिटीज साठी द्यायचं असेल तर, नॉन फॉरेस्ट म्हणजे मायनिंग, लेईंग रोड आणि बिल्डिंग डॅम साठी द्यायचं असेल तर, असं जर त्या पॉलिसीच्या म्हणण्यानुसार असं जर लँड द्यायचं असेल तर त्याच्यासाठी मोस्ट केअरफुल एक्झामिनेशन करावं लागेल स्पेशलिस्टद्वारे. काय विचारात घेत की त्याचे सोशल परिणाम काय होतील, त्याचे एन्व्हायरमेंटल कॉस्ट आणि बेनिफिट्स काय असतील हे सगळं करून. त्यासोबतच ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट जे असतील विशेष करून अरुणाचल प्रदेशमध्ये, केरळला आणि अंदमान निकोबार आयलंडमध्ये, हे तर टोटली सेफगार्ड करायला पाहिजेत, ते तर द्यायलाच नाही पाहिजेत. पण लास्ट फ्यू इयर्समध्ये फॉरेस्ट क्लिअरन्सेस झालेले आहेत ते मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजनी असेच देत गेलेले आहेत, त्यामुळं नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलसोबत बऱ्याच लोकांनी ह्या मिनिस्ट्रीच्या ऑर्डरला चॅलेंज केलेलं आहे. बघा मागच्या बँकिंग इन्शुरन्स एक्झाममध्ये एरर डिटेक्शनमध्ये प्रश्न विचारला होता, मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंटल असं दिलं होतं आणि एरर डिटेक्शन सुद्धा म्हणलं होतं, तर न्यूज पेपर वाचत गेले की कळत येते की मेंटल असं नसतं, मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज. ठीक आहे, तर मग आता या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडं ह्याच्या जे लोकांच्या ज्या काही कंप्लेंट्स यायला आहेत त्याची उत्तरं द्यायला आता मात्र या मिनिस्ट्रीला जरा अडचण येत आहेत, तर आता काय करावं हे सुधरत नाही. परत जे काही कन्सर्न ग्रुप आहेत त्यांनी आणखी प्रश्न विचारलेत कशाविषयी की बाबा हे जे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केलेलं आहे त्याचं मॅनरही चुकीचं आहे, तेही नीट पद्धतीने केलेलं जात नाही, परत हे डिटेल्ड एक्झामिनेशन जे स्पेशलिस्टद्वारे करायचे तेही व्यवस्थित केलं जात नाही असं कंप्लेंट करणाऱ्यांचं म्हणणं. मग आता हे गव्हर्नमेंटला ह्या गोष्टीला आन्सर देणं ही त्यांच्यासाठी एक अखिलीस हिल झालेली आहे. अखिलीस म्हणजे बघा तुम्ही ट्रॉय मूवी बघितला तर त्यामध्ये लक्षात येतं की अखिलीस हिल म्हणजे अखिलीस हे एक मॅथॉलॉजिकल कॅरेक्टर आहे, तर त्यामध्ये तो देवाचा मुलगा होता आणि त्याच्या आईने त्याला अशा पाण्यात बुडवली, त्याचे पाय धरून उलट पाण्यात बुडवली, तर तिनं जो त्याचे पाय धरलेले होते ते पायच पाण्यात बुडले नाही, त्याच्यामुळं काय झालं की त्याची सगळी बॉडी तिथं मार लागला तरी त्याला काहीच होणार नाही, पण त्याच्या हिलला मार लागला की तो मरून जाईल असे स्टोरी आहे. तर मग काय झालं, तो ज्या युद्धात होता त्याच्या हिलाच मार लागला आणि तो मरून गेला. तर मग ती अखिलीस हिल म्हणजे कमजोर मुद्दा, कमजोर पॉइंट. ओके, मग आता हे करण्यासाठी आता ही अडचण यायला लागली सेंट्रल गव्हर्नमेंटला. मग सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय केलंय की याच्यासाठी नवीन पॉलिसीज आणली. मग आता नवीन पॉलिसीचा ड्राफ्ट जे काढलाय त्यामध्ये त्यांनी म्हणलंय की कॉस्ट बेनिफिटची गरजच नाही, स्पेशलिस्टद्वारे एक्झामिनेशनची गरजच नाही, दुसरं काही अल्टरनेटिव्ह बघायची गरज नाही, परत त्याच्यामध्ये तर मेन्शनच नाही एव्हरग्रीन फॉरेस्ट कोणालाच देऊ नये, त्याचं टोटल सेफगार्ड करायला पाहिजे असं मेन्शनच नाही, अशी मेन्शन नसणारीच काय केलेली आहे नवीन ड्राफ्ट पॉलिसी तयार केलेली आहे.
परत त्यासोबतच त्यांचं म्हणणं आहे की जे काही सेंट्रल आणि स्टेट बोर्ड फॉर फॉरेस्ट्री तयार केल्या जातील त्याचे हेड हे फॉरेन मिनिस्टरच असायला पाहिजे, जेणेकरून सिम्प्लिफिकेशन ऑफ प्रोसिजर करता येईल. कशा करता? हे फॉरेस्ट लँड नॉन फॉरेस्ट लँडला द्यायसाठी. त्यामुळे असं दिसतं की या फॉरेस्ट पॉलिसीचा मोटिव्ह फॉरेस्ट प्रोटेक्ट करणं नाही, तर फॉरेस्ट लँडचं सबवर्जन करून ते नॉन फॉरेस्ट पर्पजसाठी, म्हणजे कोणकोणत्या पर्पजसाठी, मायनिंगसाठी, रोड ले करण्यासाठी, डॅम बिल्ड करण्यासाठी दिल्या जावेत असा प्लॅन असेल. आणि हे म्हणजे सरळ सरळ सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याचं उल्लंघन करणं सारखं आहे. त्यामुळे आता आहे की लोकांनी जास्तीत जास्त या पॉलिसीला विरोध करून आपले एन्व्हायरमेंट वाचवायला पाहिजे असं लेखकाचं म्हणणं. ओके, ठीक आहे. तर आपले एडिटर संपलेले आहेत. हे काय आहे तर असे एक कर्नाटकाच्या इलेक्शनमध्ये बीजेपी एक नंबरला आली, काँग्रेस 2 नंबरला, जेडीएस 3 नंबरला. पण आधी काँग्रेसचं सरकार होतं म्हणून काँग्रेसला तरी सरकार स्थापन करता येत नाही, म्हणून काँग्रेसनं प्रयत्न केला की ते जावे जेडीएस सोबत आणि आमचं सरकार स्थापन करावा. पण याचे गव्हर्नर जे वजूभाई वाला आहे तर त्याची हिस्ट्री बघायचं झालं तर बघा, वजूभाई खरं तर आता माणूस गव्हर्नर झाला, प्रेसिडेंट झाला की ही सपोज टू ऍक्ट नॉन पॉलिटिकल, ते नॉन पॉलिटिकल असं ऍक्ट वागायला पाहिजे. पण सहज आपल्याला जर हिस्ट्री बघून घ्यायचं झालं तर वजूभाला हे गुजरातचे प्राईम मिनिस्टर मोदी हे त्यावेळी सीएम असताना दरवेळी 2 नंबरचे मिनिस्टर राहिलेले आहे. तर मग त्यांनी काय केलेलं आहे, काँग्रेस आणि जेडीएस यांना सरकार स्थापनेसाठी न बोलवता बीजेपीला बोलवलेलं आहे. त्यामुळे आता आज सकाळी बीजेपीचे येडियुरप्पा हे त्यांची ओथ घेतील आणि त्यांना 15 दिवसाचा वेळ दिला आहे त्यांची मेजॉरिटी प्रस्थापित करायला. बीजेपी इन्व्हायटेड टू फॉर्म गव्हर्नमेंट आणि त्याच्यामुळे काँग्रेस मूव्ह टू सुप्रीम कोर्ट. त्यामुळे काँग्रेस सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि परत काँग्रेस ही जरा ड्रामॅटिकल स्टोरी आहे. सुप्रीम कोर्ट रात्री 2 वाजता ओपन झाला म्हणे. काँग्रेस गेली चीफ जस्टिस ऑफ इंडिया दीपक मिश्रांच्या घरी, मग त्यांनी कॉन्स्टिट्यूट केलं बेंच आणि रात्री 2 वाजता बेंच होऊन त्याच्यावर बोलले चालले. पण बेंचनी काय केलं, आम्ही पिटिशन हिअर करतो पण येडियुरप्पा यांना ओथ घेण्यापासून थांबू शकत नाही. ठीक आहे, तर टोटल सीट्स किती आहेत, 222 कर्नाटकामध्ये आपल्या लक्षात ठेवायची गोष्ट. पण सध्या इलेक्शन झाले 222लाच, त्याच्यापासून मिळायला किती पाहिजे होते, 113 मेजॉरिटीसाठी लागत होते. पण बीजेपीकडे सध्याला फक्त 104च आहेत. ठीक आहे, पुढं आता हे बघा काय, आपल्या महान भारतामध्ये अशी जेवणासाठी लाईन लावा लागेल लागते. तर काही नाही, हे सहज मी तुम्हाला सेन्सिटायझेशन तयार व्हा गरिबीबद्दल म्हणून हे फोटो टाकलेला आहे. हे पटना मेडिकल कॉलेजमध्ये इथले जे काही पेशंट असतात त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्या जेवणासाठी लाईन लागलेले आहे. तर ठीक आहे, तुम्ही काहीतरी मदत करून यांचं सोल्युशन काढाल अशी अपेक्षा करतो मी. तर यासोबतच TDT म्हणजे तिरुमला तिरुपती देवस्थान जे आहे याच्या बोर्डने विचार केला की त्यांचे जे पुजारी आहेत त्यांचं मॅक्झिमम एज 65 असावं, त्याच्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घ्यावी. तर हे चांगलं डिसिजन आहे, वाईट डिसिजन आहे तुम्ही ठरवा. हे जर असं घेतलं तर जवळपास 2 डझन्स म्हणजे 24च्यावर पुजारी रिटायर होऊन जातील. आता स्वच्छ रँकिंग सरळ हे महत्वाची न्यूज आहे. तर स्वच्छ रँकिंग स्वच्छ सर्वेक्षण 2018 हे जे युनियन अफेअर्स मिनिस्टर मिनिस्ट्री त्याचे मिनिस्टर हरदीप सिंग पुरी यांची कॉन्स्टिट्युएन्सी कोणती आहे, यांची कॉन्स्टिट्युएन्सी राज्यसभा उत्तर प्रदेश, यांनी जे डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये झारखंड 1 नंबरला आलेला आहे, महाराष्ट्र 2 नंबर आलेला आहे, 2 पर्यंत पुरेसं. आणि सिटी बघायला गेलं तर सिटी 1 नंबरला आलेली आहे इंदोर, 2 नंबरला मध्य प्रदेशचीच भोपाळ आहे. काय, इंदोर भोपाळ आणि झारखंड महाराष्ट्र. ठीक आहे, पुढे आता हा आता एक्सपर्ट्सचं जरा डिसिजन गव्हर्नरनी जे वजूभाईवाला यांनी जे जनता दल युनायटेडला बोलवलेलं आहे, सॉरी बीजेपीला बोलवलेलं आहे, तर त्यात काही लोकांचं म्हणणं आहे की बोम्माई जी केस होती 1994 सुप्रीम कोर्टाचं बोम्माई जजमेंट आहे त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की कारण हे जे जजमेंट म्हणलेलं होतं सरकारी या कमिशनच्या 1988 रिपोर्टनुसार, तर त्याच्यामध्ये एक पॅराग्राफ आहे की मेजॉरिटी पार्टी जी आहे सिंगल लार्जेस्ट मेजर पार्टी त्याला बोलवावं. पण काही लोकांचं म्हणणं आहे की त्याच जजमेंटमध्ये आहे की प्री पोल असो किंवा पोस्ट पोल असो पण एखादं अलियन्स मेजॉरिटी प्रूव्ह करत असेल तर त्यांना चान्स द्यावं. त्याच्यामुळे आता याचं फायनल सोल्युशन काय होतं पुढं बघत आहोत. आता PNB प्रोस्पेक्टो RBI लोन कर्ज
आरबीआय ने जे लोन देण्याविषयी देना बँकला आणि अलाहाबाद बँकला बंदी केलेली आहे, तसंच आता पीएनबीला केल्याचंही, कारण त्यांचे एनपीए वाढत चाललेत असा अंदाज आहे. लक्षात ठेवू नका, देना बँक आणि अलाहाबादला मागच्या वीक मध्येच पुढचे लोन देण्यापासून बंदी घातलेली आहे, तसंच पीएनबीला केलं जाईल. आता हे मनोहर पारिकर, फक्त आता हे पर्सन न्यूज लक्षात ठेवायचं, मनोहर पारिकर हे सध्या आयसीसीचे चेअरमन आहेत, इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलचे चेअरमन आहेत, त्यांनी दुसरी टर्म आहे यांची. याशिवाय बीसीसीआयचे चेअरमन सध्याला कोण आहेत, सध्या बीसीसीआयचे चेअरमन मग बघा गेलं तर ते आहेत सी के खन्ना, आणि आयपीएलचे चेअरमन आहेत राजीव शुक्ला. ओके, सो लेडीज अँड जेंटलमन, थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. आणि या पद्धतीचे मी कोणते व्हिडिओ बनवले तुम्ही कमेंट करून सांगा, त्या हिशोबाने करता येईल. ओके, सो थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट फॉर युअर डे, सी यू नेक्स्ट डे.